नमस्कार, मी प्रतिभा शिंगाडे, रत्नागिरी, राजीवा काव्य कुटुंब, महाराष्ट्र राज्य आणि डीडी म्युझिक चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मी महाराष्ट्रातला कवी या काव्यस्पर्धेत मी सहभाग घेतला आहे। मी आज आपणासमोर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे। कवितेचे शीर्षक आहे देवा गरीबाला भूक नको देऊ। या कवितेतून मी गरीबाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे। पौर्णिमेची रात्र ही आज मज अमावस्यासम भासत होती। पौर्णिमेची रात्र ही आज मज अमावस्यासम भासत होती। अधून मधून धकधकणारी चूल माझी, अधून मधून धकधकणारी चूल माझी आज मात्र एकदम शांत होती। आकाशातल्या चांदण्या चंद्रासमवेत लखलखत होत्या। आकाशातल्या चांदण्या चंद्रासमवेत लखलखत होत्या। अंधारलेल्या झोपडीतील माझ्या चांदण्या मात्र, अंधारलेल्या झोपडीतील माझ्या चांदण्या मात्र भुकेने व्याकुळ होऊन शमल्या होत्या। भुकेने व्याकुळ होऊन शमल्या होत्या। असा कसा रे न्याय देवा तुझ्या या राज्यात, असा कसा रे न्याय देवा तुझ्या या राज्यात गरीबाला शिळ्या भाकरीचा तुकडाही मिळत नाही। असा कसा रे न्याय देवा तुझ्या या राज्यात गरीबाला शिळ्या भाकरीचा तुकडाही मिळत नाही। श्रीमंत मात्र तुझ्या राज्यातला, श्रीमंत मात्र तुझ्या राज्यातला सकाळची भाकरी संध्याकाळीही खात नाही। श्रीमंताच्या घरातल्या श्वानालाही समाजात मिळतो मान, श्रीमंताच्या घरातल्या श्वानालाही समाजात मिळतो मान। गरीबाच्या वाटेला मात्र, गरीबाच्या वाटेला मात्र पदोपदी मिळतो फक्त अपमान। नको मला गाडी नको बंगला, नको मला गाडी नको बंगला, नको ऐशो आराम नको भारी कपडे। नको मला गाडी नको बंगला, नको ऐशो आराम नको भारी कपडे। भुकेल्या माझ्या चिमण्यांना, भुकेल्या माझ्या चिमण्यांना मिळावे तर दोन वेळा भाकरीचे तुकडे, मिळावे तर दोन वेळा भाकरीचे तुकडे। देवा ऐक ना एक आर्त हाक माझी, देवा ऐक ना एक आर्त हाक माझी नको रे पाषाण हृदय होऊस। देवा ऐक ना एक आर्त हाक माझी नको रे पाषाण हृदय होऊस। एकच मागणे पूर्ण कर माझे, एकच मागणे पूर्ण कर माझे देवा गरीबाला भूक नको देऊस। देवा गरीबाला भूक नको देऊस, देवा गरीबाला भूक नको देऊस। धन्यवाद।